पण अंतकरणातून काही वेळ डोळ्यामध्ये पाणी येतं, ते आनंदाचे सुद्धा येतात. किंवा काही वेळेस त्या अश्रूंच्या वाटे मनातलं दुःखही बाहेर निघत असत. मी तुम्हाला विनंती करते, जगामध्ये किंवा आपल्यावरती किती मोठं संकट येऊ द्यात, कधीच रडू नका. कधीच रडू नका, कारण रडणारा माणूस आतमधून खचून जातो. हसल्याने आयुष्य वाढलं जातं. पण ज्यावेळी मी आईवरती वडिलांवरती बोलते, बहुतेकदा मला आई वडिलांचा विषय बोलण्यासाठी बोलवतात, सांगण्यासाठी बोलवतात. ज्यावेळी मी बोलवते ना, त्यावेळेस माता भगिनी सांगतात, ताई तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे, आणि आमच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू हे तुमच्या गाण्यातून आलेले ते आनंदाचे अश्रू आहेत, की जे तुम्ही वस्तुस्थिती मांडली त्या वस्तुस्थितीचे आमचे अश्रू आहेत, ना की आम्हाला दुःख झालं. मी आज तुमच्यापर्यंत पोचली आहे माझ्या आई वडिलांच्या कष्टामुळे. आणि ज्यावेळी मी माझ्या आई वडिलांचं कष्ट सांगते ना, त्यावेळी माझ्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. मी कीर्तन सांगत असो, मी प्रवचन सांगत असो, किंवा मी कुठेही असो, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई वडिलांचं प्रत्येकाचं स्थान तेवढं असतं. आणि त्यांच्यासाठी डोळ्यामध्ये कधी पाणी येतंच, नाव काढलं तरी पाणी येतं. मग आई वडिलांसारखं प्रेम करणारी एवढं व्यक्तिमत्व आहे, मग त्यांच्याबद्दल का नाही आपण बोलावं. दोन दिवस आणि मला तीन दिवसात गेले, तो माझा मुलगा आहे तुमच्या मागचा, त्यांनी मला इथं आणलं. मी एकदम चांगली झाली आता, मला फक्त तुमचं ऐकूनच. आणि खऱ्या अर्थाने फादर्स डे आहे, पितृदिन, वडिलांचा दिवस. खरं तर वडिलांचा हा एक दिवस नसतोच, वडिलांमुळे आपले सगळे आनंदाचे दिवस असतात. आणि मला वाटतं त्या वडिलांचं महत्त्व, बाप स्वाभिमानी बाळा, बाप कन खरकना, तो बाप कधी डोळ्यातलं पाणी दाखवत नाही, त्याच्यावरती आलेलं संकट दाखवत नाही. पण प्रत्येक बापाच्या जीवनात असा क्षण असतो. आज तुम्ही सगळी लेकरं म्हणून इथपर्यंत बसलात, आणि ज्यावेळी तुम्ही इथून ही खाट सोडता, तुम्ही इथून बरे होऊन घरी जाताना, त्यावेळी ह्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. लक्षात ठेवा, आई वडिलांसारखं प्रेम करतात. बाप साठवीत एका क्षणासाठी,
जन्म भरा रड़तो लेका जाताना सासरी, जन्म भरा रड़तो लेका जाताना सासरी। असं बापाचं महत्त्व आहे आणि ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आणि आजही ते अनुभवायला मिळतं या आरोग्य मंदिरातही। खऱ्या अर्थाने धन्य माता पिता तयाची। मी पुढे जाऊन सांगण्याचा प्रयत्न करेन, इथपर्यंत आपण सर्वजण बऱ्या अवस्थेमध्ये बरे होऊन घरी जाणार आहोत याची 100% गॅरंटी आहे। माणसाला फक्त प्रेमाच्या आधाराची गरज आहे। आज ही सर्व तरुण, म्हणजे इथं काम करणारी सर्व कर्मचारी तरुण, विठ्ठल 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 विठ्ठल, सर्व तरुण मंडळी इथपर्यंत येतात। त्यांचंही कुटुंब आहे, त्यांची मुलं, त्यांचंही कुटुंब आहे, पण त्या सर्वांना सोडून ते इथपर्यंत तुमच्या सेवेकरिता येत आहेत। निश्चितच तयाचा हारिख वाटे देवा। भक्ती म्हणजे काय? परमार्थ म्हणजे काय? फक्त कीर्तन भजन प्रवचन म्हणजे परमार्थ नाही, फक्त कीर्तन भजन प्रवचन म्हणजे भक्ती नाही। तर आपल्यामुळे कोणाच्या तरी जीवनामध्ये चांगलं होत असेल, जर आपल्यामुळे कोणीतरी चांगलं राहणार असेल, जर आपल्यामुळे कोणीतरी चांगलं बरं होत असेल ना, तर त्याला बरं करणं म्हणजे परमार्थ आहे। लक्षात ठेवा, त्याला बरं करणं म्हणजे भक्ती आहे। संत सांगतात, अरे बाबांना या जन्माला आलोत ना, मग संतांचं सांगणं एकच आहे, नाही त्या तरुणांना नाही भक्त ग्रंथ वाचायला मिळाले हरकत नाही, पण सात्विक विचारांची मुलं निदान त्या ग्रंथाचं श्रवण तरी घ्यावं। प्रामुख्याने ग्रंथांचं वर्णन केलं भंगाच्या तिसऱ्या चरणात, भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। एक गोष्ट लक्षात घ्या बर का, परमार्थासाठी मंदिरही बंद आहेत, वारी सुद्धा आता होईल की नाही याची गॅरंटी नाही आहे। अनेक भक्तांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आम्हाला भक्ती करायची आहे पण करू कशी, नाही पंढरपूरला जाता आलं हरकत नाही, नाही तुम्हाला आळंदी देहू करता आली हरकत नाही, नाही तुम्हाला मंदिरातल्या भगवंताच्या चरणांवरती मस्तक टेकवता आलं हरकत नाही, तुम्हाला सप्ताह घडला हरकत नाही, नाही तुम्ही काशीला गेले हरकत नाही, पण घरात असणाऱ्या त्या माईच्या आणि किलबिल डोळ्याने पाहणाऱ्या आपल्या त्या बापाच्या चरणांवरती एकदा मस्तक ठेवा। पंढरपूरची वारी काशी यात्रा तिथं तुमची झाल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्यामध्ये माई बाप केवळ काशी ते नेन जावे तीर्थासी। मला आता ताई सारखं सारखं विनंती करते की ताई राहिलेलं आईचं गाणं तुम्ही घ्या।
आणि मला ते घ्यायचं आहे. ती आई सांगत होती मी माझ्या मुलांसाठी जीवन जाळलं. आणि शेवटच्या चरणामध्ये शेवटच्या काव्यामध्ये ती सांगते, परंतु निश्चितच त्या दुःखाला न दाखवता. कारण सुख पाहता जीवापाडे दुःख पर्वतायले वडे. दुःख नाही असा जगामध्ये कोणी सुद्धा नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये थोडं मोठं छोटं कसं का होईना, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. परंतु त्या दुःखाला न दाखवता चेहऱ्यावरती हास्य आणून जगणं यालाच तर आयुष्य म्हटलं जातं. एक गोष्ट सांगू का, तुमची किंमत ही तुमच्या बंगला गाडी किंवा धनावरून नाही ठरवली जात. पैंजण पैंजण सोन्याचं असलं तरी पायात घातलं जातं. पैंजण सोन्याचं असलं तरी पायात घातलं जातं. आणि तिकडी 2 रुपयांची असली तरी कपाळी लावली जाते. अस्तित्व किमतीवरून ठरत नाही. किमतीवरून तुमचं अस्तित्व ठरत नाही, तुमच्या कर्मावरून तुमचं अस्तित्व ठरलं. अस्तित्वावरून किंमत ठरली जाते. खऱ्या अर्थाने आपलंही अस्तित्व असं बनवा की समाजामध्ये आपलीही किंमत, आपलंही नाव त्या प्रकारचं होईल. हीच जाणार आपली आहे ताजो असे जागता. धन्य माता पिता तयाची. खऱ्या अर्थाने मी तुम्हाला एक अनुभव आपल्याला सर्वांना घडून आणायचा आहे. हे आपलं पंढरपूर आहे. सगळ्यांनी गृहीत धरा, आपण कुठं बसलोय? कुठं नाही मान्य आहे. नाश्त्याला थोडा वेळ झालाय. नाही ना, थोडासा आवाज येऊ देत आणखी. कुठ? आपण सगळे पंढरपूर मध्ये आहोत. आणि या पंढरपूर मध्ये आपण पायवारी करत आलो आहोत. आणि ज्यांच्या मनामध्ये पायवारी करण्याची इच्छा आहे ना, आपल्याला आज इथं पायवारी अनुभवायची. सगळे माझ्या पाठीमागे बोलताल ना तुम्ही? बोलताल ना? काही टेन्शन नाही ना अजिबात. टेन्शन असायचं गरजच नाही हो. एवढं आरोग्य मंदिर एवढं सुंदर आणि एवढं हसमुख आहे की इथं कुणाला सुद्धा एखादा असा चेहरा करून आलेला माणूस हसतमुख जातो. इथं टेन्शन घ्यायचं गरज नाही. सर्वांना वारी करायची आहे. सर्वांना सोबत त्या वारीला जायचंय. अनुभव करायचा आहे त्या वारीचा. माझ्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी म्हणायचा, चला जाऊ चला पंढरीला. अरे पण हरकत नाही, पाठीमागे गाणारे आहेत ते सुद्धा सोबत करतील. तुम्ही तुमच्या प्रतीने म्हणा, चला जाऊ चला पंढरीला.
आणि मला वाटतं आजीला खरंच मनातून आनंद म्हणून त्या इथपर्यंत येऊन नाचले. आनंद म्हणजे मनामध्ये त्या वारीचा अनुभव यायला पाहिजे. आजही भक्ती घडती आमच्या हातून. तुम्ही सर्वांनी, मी ताळी तुम्हाला पहिल्यापासून वाजवाय सांगते. तुम्ही म्हणतात काय ताई सारखंच ताळी वाजवाय सांगताय, पण ताळी वाजवल्याने कितीतरी रोग बरे होतात लक्षात ठेवा. ताळीचं खूप महत्व आहे. ताळी वाजवावी, रोज ताळी वाजवावी. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात जमेल तेवढ्या प्रमाणात ताळी वाजवावी. जेवढं तुम्हाला विठ्ठल 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 भजन करता येईल तेवढं करत राहावं. कारण विठ्ठल 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 म्हटल्याने आपल्या फुफ्फुसांवरती हृदयावरती ताप पडला जातो आणि रक्ताभिसरण क्रिया अधिक चांगल्या प्रतीने होते. म्हणून विठ्ठलाचं भजन ही अध्यात्म आणि आरोग्य या दोन्ही बाजूंनी घेतलं जातं. परमार्थ म्हणजे फक्त अध्यात्मातच नाही. प्रत्येकाने टाळी वाजवा, प्रत्येकाने अगदी आनंदामध्ये मन मोकळेपणाने नाचावं वाटलं नाचत जा. कारण हा नाचल्याने दिवसातून एकदा तरी डान्स करावा. करता की नाही? वा वा वा, रोज सकाळी करता? मग इथं नाही नाचावं वाटलं का? गाणी वेगळी असतात? वा वा वा, मग नाचतात का? एकदा नाचतात? म्हणजे ज्यांना वाटेल ना, ज्यांना वाटेल की खरंच आता मला नाचायचंय, आता मला उठायचंय, आता मला एकदम आतमधून स्ट्रॉंग व्हायचंय, त्यांनी उठा आणि म्हणेल त्याच्यावरती नाचा. नाचताल का? कृष्ण कहने से तर जा शांत होतं. ती प्रार्थना प्रत्येकाने मनात म्हणायची आहे.
खरा